हातकणंगले तालुक्यातील भादोले येथील अभयारण्यग्रस्त स्थलांतरित ढाकाळे वसाहतीमध्ये मोलमजुरी करणारी 200 कुटुंब उपासमारीच्या छायेत आहेत अशी बातमी बी न्यूजनं प्रसारित केली होती. त्यानंतर प्रशासनासह अनेक सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी मदतीसाठी हात पुढे केला आहे, त्यामुळे या गोरगरीब कुटुंबांना दिलासा मिळाला. आपण आता आहोत भादोलेच्या ढाकाळे वसाहतीमध्ये. या वसाहतीमध्ये लॉकडाऊन नंतर अतिशय वाईट अवस्था झाली होती आणि याबाबत बी न्यूजनं वृत्त प्रसिद्ध केलं होतं आणि त्या वृत्ताची दखल घेऊन पेटवडगाव सह हातकणंगलेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सामाजिक काम करणाऱ्या डॉक्टर मिलिंद हिरवे फाउंडेशननं आज या ठिकाणी अत्यावश्यक वस्तूंचं वाटप केलेलं आहे. आपण पाहू शकताय की माझ्या पाठीमागे या लोकांना वस्तूंचं वितरण केलं जात आहे आणि त्याचबरोबर आता ऑपरेशनचे अध्यक्ष डॉक्टर मिलिंद हिरवे पाहूया या संबंधी ते काय सांगतात ते. नमस्कार. बी न्यूज मार्फत आम्हाला 2 दिवसापूर्वी अशी बातमी मिळाली की ढाकाळे वसाहत भादोले इथं लोकांचे खूप गंभीर प्रश्न दैनंदिन जीवनासंदर्भात निर्माण झालेले आहेत. देश सध्या कोरोनासारख्या महाभयंकर अशा संकटाला तोंड देतोय. या तोंड देत असताना अशा परिस्थितीत जी बातमी आम्हाला मिळाली त्या बातमीच्या आधारे आम्ही माननीय खासदार धैर्यशील दादा माने यांच्या मार्गदर्शनाखाली आज इथे ढाकाळे वसाहतीमध्ये मी स्वतः माझ्याबरोबर वडगाव आम्ही सर्वांनी मिळून एक कृतज्ञता देशाप्रती कृतज्ञता आणि देशावरती आलेल्या संकटाला तोंड देण्यासाठी या परिवारांना काही ना काही मदत करण्याचं एक उपक्रम म्हणून यांना भाजीपाला 10 ते 15 दिवस पुरेल इतका पुरवठा केला आहे आणि भविष्यात सुद्धा या अजून जसं हे संकट आपल्यावरती चालून येत आहे पुढे ज्या काही गोष्टी लागतील त्या पुरवठा आम्ही माननीय खासदारांच्या मार्गदर्शनाने करणार आहोत. या ठिकाणी या वसाहतीचे कार्यकर्ते आपणाबरोबर आहेत. बी न्यूज मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर मदतीचा ओघ सुरू झाला आणि आपण जाणून घेऊया या वसाहतीमध्ये आता सध्या त्यांची काय प्रतिक्रिया आहे. नमस्कार, माझं नाव आशिष कांबळे. 21 दिवसाचा लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून आतापर्यंत वसाहतीची पूर्ण गंभीर परिस्थिती होती. त्यातूनच डॉक्टर मिलिंद हिरवे यांच्या फाउंडेशनतर्फे आम्हाला थोडी गावातल्या लोकांना थोडीफार मदत झाली त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. प्लस बी न्यूजनं आमचं वृत्त सगळीकडे दिल्याबद्दल मी बी न्यूजचं पण आभार मानतो.